लाईव्ह स्टार्ट. नमस्कार, मी दत्ता कानवटे, मॅक्स महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रहो, सध्या मी वडू बुद्रुकमध्ये आहे आणि माझ्या शेजारी आपण पाहता या ठिकाणी गणपत महार यांची समाधी आहे, ज्या समाधीवरून गतवर्षी भीमा कोरेगावला दंगल झाली होती त्याचंच हे या ठिकाणचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि याच ठिकाणी जे आहे ते गतवर्षी एक फ्लेक्स लावण्यात आला होता आणि एक म्हणजे आसरा निवारा स्वरूपाचं काहीतरी शेड उभं करण्यात आलं होतं. ते शेड पाडून टाकण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते पाडून टाकल्यानंतर काही जणांवरती ॲट्रॉसिटी दाखल झाली होती आणि त्या ॲट्रॉसिटीचं जे परावर्तन आहे ते पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्यात झालं आणि पर्यायाने भीमा कोरेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती. जी गणपत महाराजच्या समाधीचा उल्लेख सातत्याने केला जातो ती समाधी आत्ता आपल्या समोर आहे, ती आपण बघू शकता. इतिहासामध्ये सांगितलं जातं की गणपत महार हे संभाजीराजाचे समकालीन होते आणि जेव्हा इथून शेजारी असलेल्या तुळापूर या गावामध्ये संभाजीराजाचा औरंगजेबाने खून केला होता, हत्या करण्यात आली होती, त्यावेळेला त्यांचे नाही पत्रकार माझं लाईव्ह तर त्या ठिकाणी जे आहे ते हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर गणपत महाराणी संभाजी महाराजचे जे तुकडे आहेत ते एकत्रितरित्या शिवून या ठिकाणी अंत्यविधी दिला होता असं अंत्यविधी केला होता असं सांगितलं जातं. आणि परंतु हा इतिहास काही जणांना माहिती म्हणजे मान्य नाही आहे. या गावामध्ये शिवले देशमुख अण्णावाचे मराठासुद्धा आहेत, त्यांचं म्हणणं आहे की या संभाजीराजाचे जे तुकडे आहेत ते आम्ही बाहेर काढले, ते शिवले आणि आम्ही अंत्यविधी केला, त्यामुळे आमचं अण्णाव शिवले असं पडलं असंसुद्धा या ठिकाणी इतिहास सांगितला जातो. वेगवेगळे वाद प्रतिवादसुद्धा या ठिकाणी आहेत, परंतु गणपत महार हा जो एक व्यक्ती आहे तो मात्र इतिहासामधलं एक कोडं आज बनून राहिलेला आहे. तो इतिहास कुठल्या समाजाला कशा पद्धतीनं मान्य आहे सांगता येत नाही, परंतु मोठ्या प्रमाणात दलित समाज जो आहे तो या समाधीवरती दर्शनासाठी येत होतो. असेच काही सुरतचे तरुणसुद्धा आपल्यासोबत आहेत जे आलेले आहेत, आपण त्यांनासुद्धा याबाबत विचारूयात. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय माहिती आहे गणपत महारांबद्दल आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही सुरत गुजरात येथून इथे आलेलो आहे, भीमा कोरेगाव इथे विजयस्तंभाला सॅल्यूट करण्यासाठी आणि तेथून सरासर इथे तर येणं भागच पडतं वडू बुद्रुकला जिथे संभाजीराजांची समाधी आहे. संभाजीराजाच्या अंतिम संस्कार हा गणपत महार या व्यक्तीने केलेला होता आणि आजही संभाजीराजांची समाधी महारवाड्यामध्ये आहे वडू बुद्रुकमध्ये इथे. म्हणून जितके लोक आम्ही भीमा कोरेगाव इथे येतो विजयस्तंभाला सॅल्यूट करण्यासाठी, त्यासोबतच संभाजीराजेचे दर्शन अत्यंत महत्त्वाचे आमच्यासाठी असतं, कारण की त्या राजामुळेच एवढा मोठा इतिहास हा घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे गणपत महार या व्यक्तीने या संभाजीराजांना समाधी दिली होती. त्यांचे तुळजापुरात जे हत्या करण्यात आली होती औरंगजेब आणि बाकीच्यांकडून, तर त्यांचे ते तुकडे शिवून इथं ह्या ठिकाणी संभाजीराजेंच्या देहाला अग्निदाह गणपत महार व त्यांच्यासोबत असलेले 60-65 जणांनी महारवाड्यात पडू बुद्रुक इथे त्यांचा अंतिम संस्कार केलेला होता. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटते, बोलाल तुम्ही? ठीक, तर अशा पद्धतीनं ज्या मित्र जो आहे तो सुरतवरून आलेला आहे आणि त्यांनी ह्या पद्धतीचा इतिहास दिलेला आहे. ही माहिती संपूर्ण दलित समाजाला आहे, त्यामुळेच भीमा कोरेगावला ज्यावेळेला वंदन करण्यासाठी लोक येतात त्यावेळेला ते गणपत महाराजालासुद्धा वंदन करतात. त्याचबरोबर जसे या ठिकाणी आपण बघू शकता की गणपत महाराजची समाधी आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला इकडल्या बाजूला संभाजीराजेंची सुद्धा समाधी आहे, जे आपल्याला समोर बांधकाम दिसतंय चांगल्या पद्धतीचं. त्या बांधकामाच्या आतमध्ये तिथं त्या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे आणि त्याच ठिकाणी गणपत महाराणी संभाजी महाराजांच्या देहाला अग्नि दिला होता असं सांगितलं जातं आणि त्या इतिहासावरून वाद असल्यामुळे गेल्या वर्षी दंगल झाली होती, परंतु यावर्षी मात्र या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे यावर्षी मात्र कुठलीही दंगल किंवा कुठलाही वादविवाद उत्पन्न होण्याची कसलीच शक्यता दिसत नाही आहे. प्रशासनाने खूप चोख व्यवस्था केलेली आहे. हा गणपत महाराजच्या समाधीवरती जो टोम आहे किंवा हे शेड जो उभारलेला आहे तो स्वतः सरकारने उभारलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्यवस्थित बॅरिगेटसुद्धा बांधण्यात आलेली आहेत, पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा चोख ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे यावर्षी तरी या ठिकाणी येणाऱ्या दलित बांधवांना गणपत महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी कुठलाही त्रास होईल अशी स्थिती या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यामुळे खरं तर यावर्षी दलित बांधव अत्यंत मोकळ्या वातावरणामध्ये भीमा कोरेगावला येऊन गणपत महाराजच्या समाधीचं, जयस्तंभाचं, त्याचबरोबर संभाजी महाराजाच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेऊ शकतात. दत्ता कानवटे, मॅक्स महाराष्ट्र, वडू बुद्रुक.